झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी निवेदिका प्रणाली। झूम ऑन न्यूज चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाइन्स वर। पाणी साठवण तलाव पडलाय कोरडा। पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा। मुस्लिम समाजामध्ये धर्मांतर कर, अन्यथा जीवे मारले जाईल अशी धमकी। अमरावती येथील बडनेरा पोलीस स्टेशन मध्ये भाजपचा ठिय्या आंदोलन। प्रहारच्या आंदोलनाचा मुक्काम वाढला, सलग चौथ्या दिवशी सुद्धा सुरू। तर आता पाहूया दिवसभरातील सविस्तर घडामोडी। आता बातमी आहे दौंड मधून। दौंड नगर परिषदेच्या पाणी साठवण तलावामधील पाण्याची पातळी कमी झाल्याने शहरातील नागरिकांना कमी दाबाने पाणी पुरवठा केला जातोय। काही दिवस शहराला पाणी पुरवठा केला जाऊ शकतो, इतकेच पाणी सध्या साठवण तलावामध्ये शिल्लक राहिल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे। पाणी साठवण तलावातील पाणी कमी झाल्याने शहराला रोज 6 ते 7 MLD पाणी पुरवठा करावा लागतोय। सध्या पाणी साठवण तलावामध्ये 75 ते 90 MLD 10 दिवस पाणी पुरवठा केला जाऊ शकतो, इतकेच पाणी सध्या शिल्लक राहिल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे। आपण दौंड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावामध्ये आलेलो आहोत की दौंड शहराला पाणी पुरवठा करणारा जो साठवण तलाव आहे तो पूर्णपणे सुकल्याच्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतो आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। साठवण तलावामध्ये पूर्णपणे पाण्याची पातळी देखील कमी झालेली आहे। नक्कीच दौंड नगरपालिका यावर काही उपाययोजना करतायत काय अजून देखील सांगण्यात आलेलं नाही आहे। आणि सध्याला शहराला पाणी पुरवठा सध्या कमी दाबाने केला जातो आहे आणि पाणी पुरवठा कमी दाबाने केला जात असलं तरी नागरिकांना आव्हान देखील करण्यात येत आहे की या ठिकाणी पाणी व्यवस्थित नागरिकांनी त्याचा वापर करावा। नक्कीच पावसाळा गेल्यानंतर पाण्याची पातळी साठवण तलावातलं पाण्याची पातळी जी कमी होते त्याचं मुख्य कारण काय हे देखील तपासून पाहणं गरजेचं आहे की या साठवण तलावामध्ये काही दिवसापूर्वी याच्या अगोदरही पाणी चोरीचे प्रमाण देखील वाढलेले आहेत। नक्कीच पाणी चोरीच्या प्रमाणाचं याचं मुख्य कारणही असू शकतं आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारे जो रक्षक असतो सुरक्षा रक्षक या ठिकाणी नसल्याने या पाणी चोरीच्या प्रमाणात देखील वाढ झालेली आहे। नक्कीच आता दौंड नगरपालिका यावर कोणत्या प्रकारे कशाप्रकारे उपाययोजना करणार हे देखील पाहण्याजोगे ठरणार। पवन साळवे झूम ऑन न्यूज दौंड। बदलत्या हवामानामुळे शेतकरी कधी अतिवृष्टीने तर कधी अस्मानी संकटाने हवालदिल झाला असताना यावर्षी तर ढगफुटी सदृश पाऊस होऊन शेतीसह पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यातच शासनाने पीक विमा उतरवण्यासाठी शेतकऱ्याला आवाहन केलं होतं। त्यानुसार शेतकऱ्यांनी मुलाच्या शाळेचे फीज न भरता उसणवारी करत प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील भिशी येथील देवराव शिरगिरे या शेतकऱ्यांनी सुशीलाबाई देवराव शिरगिरे आपल्या पत्नीच्या नावाने शेत सर्वे नंबर 69:2 या शेतातील सोयाबीन तूर अशा नगदी पिकांचा 13 जुलै 2022 रोजी 1163 रुपयांचा पीक विमा उतरवला होता। मात्र पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर बोटावर मोजता येईल इतकीच विम्याची रक्कम म्हणून 356 रुपये जमा करून जणू काही शेतकऱ्याची थट्टाच केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। किनवट तालुक्यातील भिशी येथील देवराव शिरगिरे या शेतकऱ्याने ही माहिती दिली आहे। पाहुयात या शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे। मी 1163 रुपये भरले होते सोयाबीन आणि तुरीसाठी, सोयाबीन 1 हेक्टर आणि तूर माझ्या पत्नीच्या नावानं सुशीलाबाई देवराव शिरगिरे, तर मला 356 रुपयाचे मिळालेले आहेत। 356 रुपयाचा मॅसेज आला आणि बँकेत 356 रुपये जमा झाले। अशानं शेतकऱ्यानं कसं करावं सांगा, विमा कंपनीनं असं केलं तर शेतकरी जगाव कसं सांगा तुम्हीच पूर्ण। शेतकऱ्याची लूट आहे, विमा कंपनी सगळी शेतकऱ्याची लूट करत आहे। 356 रुपये विमा दिलेला आहे फक्त आम्हाला मिळाले, 1156 रुपये भरलेले आहेत आणि मिळाले 356 रुपये। अशाने शेतकरी जगल कसा विचार करा। गौतम कांबळे, झूम ऑन न्यूज, नांदेड।
कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ येथील मुस्लिम समाजाच्या तरुणाने रेडगाव येथील एका बुद्ध समाजातील तरुणीशी प्रेमसंबंध जोडून लग्नाचा आमिष दाखवून गेल्या 1.5 महिन्यापासून शारीरिक संबंध ठेवून तिला डोंगरकडा औरंगाबाद फरीदाबाद दिल्ली येथे नेऊन शारीरिक संबंध ठेवले. अखेरला तू मुस्लिम धर्मामध्ये धर्मांतर करून घे, अन्यथा तुला जीवे मारेल अशी धमकी दिल्यानंतर मुलीने पोलिसांकडे तक्रार केली. आरोपीला आखाडा बाळापूर पोलिसांनी सिताफीने अटक करून गजाआड केले आहे. जवळा पांचाळ येथील आरोपी साजिद रफीक खान पठाण याने रेडगाव येथील बौद्ध समाजातील मुलींशी प्रेमाचे नाटक करून व लग्नाचा आमिष दाखवून तिच्यावर शारीरिक संबंध ठेवले व तुला माझ्या संगे लग्न करायचे असेल तर तुला धर्मांतर करून मुस्लिम समाज स्वीकारावाच लागेल, यासाठी शारीरिक व मानसिक छळ करीत असल्याने व जीवे मारण्याची धमकी देत असल्याने मुलीने आपला जीव वाचवण्यासाठी आरोपीच्या तावडीतून सुटका करून थेट आखाडा बाळापूर पोलीस स्टेशन गाठले व तेथे झालेला सर्व प्रकार सांगून आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. अटक आरोपी पठाण साजिद याच्या विरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा सुधारणा 2015 नुसार गुन्हा दाखल केला असून सदर आरोपीने ज्या ठिकाणी मुलीवर शारीरिक संबंध ठेवले अशा औरंगाबाद फरीदाबाद दिल्ली या ठिकाणी पथक पाठवून येथील पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा अधीक्षक हिंगोली श्रीधर व उपविभागीय अधिकारी किशोर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड यांनी सांगितलं. ठीक आहे, आखाडा बाळापूर या ठिकाणी एक पीडित मुलगी तक्रार देण्यासाठी आली. तिचा म्हणणं होतं की 8/7/2022 रोजी एक मुस्लिम धर्माचा मुलगा आहे साजिद पठाण म्हणून, त्या मुलाशी तिची ओळख झाली, ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यानंतर तो मुलगा त्या मुलीच्या गावामध्ये काम करण्यासाठी त्या ठिकाणी ओळख झाली, प्रेमात रूपांतर झालं. ते मुलगी त्याच्यासोबत लग्न करतो म्हणून दोघांनी लग्नाचा आणावा करून ते निघून गेले. निघून जाऊन ते मुलीच्या घरच्यांनी आमच्याकडे मिसिंग दाखल केले. मिसिंगमध्ये आम्ही तपास केला, त्यानंतर ते अमुक मुलासोबत ते निघून गेले म्हणून माहिती मिळाली. त्यांना आम्ही फोनवरून संपर्क साधून बोलून घेतलं. त्यानंतर ते मुलगी आणि ते मुलगा पोलीस स्टेशनला हजर झाले आणि त्यांनी सांगितले की आम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहोत आणि दिल्लीमध्ये फरीदाबाद या ठिकाणी त्यांनी ॲफिडेविट म्हणजे बॉन्ड करून घेतले दोघांनी एकमेकाचे की आम्ही दोघं सज्ञान आहोत, 18 वर्ष पूर्ण झाले, आम्ही एकमेकासोबत लग्न करणार, तोपर्यंत आम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार आहे म्हणून बॉन्ड केले. ते बॉन्ड आमच्यासमोर सादर केले. आम्ही मुलीला बीत रेकॉर्डिंगमध्ये स्टेटमेंट घेतले. ते मुलीचं म्हणणं होतं की मी याच्यासोबत प्रेम करते, आम्ही एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्ही लग्न करणार आहोत. ती मुलगी घरच्यांना सोडून त्या मुलासोबत गेली राहण्यासाठी आणि ते थोडे दिवस त्या मुलासोबत राहिली. त्यानंतर तिला काय वाटलं ते त्यांनी त्या घरच्यासोबत ती मुलगी निघून गेली, त्या मुलाला काय परस्पर काय नाही सांगता. त्यानंतर आम्ही मुलीला चौकशी ज्या मुलासोबत ते राहत होते ते साजिद पठाण हा मुलगा पोलीस स्टेशन जाऊन तक्रार देण्यासाठी आला की माझ्या बायकोला कोणीतरी अज्ञात लोकांनी घेऊन गेलं, किडनॅप केलं. तर आम्ही त्या ठिकाणी चौकशी केली असता चौकशीमध्ये त्या मुलीनं स्वतःच्या नातेवाईकासोबत गेली होती. त्यानंतर ती मुलगी काल रोजी स्वतः हजर झाली नातेवाईकासोबत आणि त्या मुलीचं तक्रार असं आहे की साजिद पठाण हा मला लग्नाचे आमिष दाखवून फरीदाबाद येथे नेऊन परभणी औरंगाबाद फरीदाबाद येथे नेऊन माझ्यासोबत त्यांनी शारीरिक संबंध ठेवला म्हणजे लग्नाचा आमिष दाखवून माझ्यावर बलात्कार केला व धर्मांतर केल्यानंतर तुझ्यासोबत मी लग्न करतो असं म्हणून त्यांनी त्या मुलीला म्हणजे मुस्लिम धर्मामध्ये धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकत होता आणि दबाव टाकून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला म्हणून ती मुलीनं काल रोजी आमच्याकडे लिखित तक्रार दिली. त्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल करून सदरची पीडित हे अनुसूचित जातीपैकी येत असल्यामुळे सदरच्या गुन्ह्यात 18 साठी हा कलम वाढ करण्यात आला. त्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्रीधर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास वसमत SDPO साहेब किशोर कांबळे साहेब हे करीत आहेत आणि त्या आरोपीला अटक करण्यात आलेला आहे. गोविंद देशमुख, झुमान न्यूज, कळमनुरी. अमरावतीच्या बडनेरा शहरात गेल्या आठवड्याभरात लव जिहादच्या 3 घटना पुढे आल्यात. पोलीस मात्र कारवाई करत नसल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. गेल्या 10 दिवसापासून बेपत्ता मुलीचा शोध घेण्यास बडनेरा पोलिसांना अपयश आलं आहे. यामुळे बडनेरा पोलीस स्थानकात भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्यासह कार्यकर्त्यांनी ठिय्या देत आंदोलन केलं आहे. लव जिहाद प्रकरणातील बेपत्ता मुलीला परत आणण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. शिवराय कुलकर्णी भाजप प्रवक्ते याबद्दल अधिक माहिती देत आहेत. बडनेरा येथील एक 19 वर्षीय तरुणी 10 तारखेला बेपत्ता झाली. 10 तारखेला बेपत्ता झाल्यानंतर त्या मुलीचे आई वडील हे दोघही जण बडनेरा पोलीस ठाण्यामध्ये रिपोर्ट द्यायला आले. 24 तास यांचा रिपोर्ट घेतला गेला नाही. त्यांना सांगण्यात आलं की जोपर्यंत 24 तास होत नाही तोपर्यंत FIR दर्ज होत नाही. 24 तासानंतर 11 तारखेला पुन्हा आले, यांनी रिपोर्ट दिला.
आणि रिपोर्टमध्ये यांनी सांगितलं की मुलीचा मला या या नंबरवरून फोन आला होता आणि तिने असं सांगितलं की एका मुस्लिम युवकासोबत मी जाते आहे. त्या मुस्लिम युवकाचं नाव देखील त्या मुलीने आपल्या आईवडिलांना सांगितलं. मात्र या 10 दिवसांमध्ये त्या नंबरला पोलिसांनी शोधलेलं नाही. त्या व्यक्तीचं नाव माहीत असताना त्या तरुणाच्या घरी चौकशी केली नाही, त्या तरुणाची चौकशी केली नाही. तब्बल 10 दिवस पूर्ण उलटून गेले. पण 10 दिवसांमध्ये लव जिहाद प्रकरणामध्ये ज्यांच्याकडे याचा तपास होता त्या तपास अधिकाऱ्यांनी पूर्णपणे हे प्रकरण फाईलबंद करून ठेवलं. पोरीचे आईवडील चकरा मारत होते. हे या आठवड्यातलं बडनेरातलं 3रं प्रकरण आहे. त्याच्यामुळे या गावाला लव जिहादचा विळखा पडलेला आहे. अत्यंत जहरी षडयंत्र या गावामध्ये राबवलं जात आहे. आम्ही आज पोलीस ठाण्यामध्ये आलो. पोलिसांना या प्रकरणाची काहीही माहिती नाही. कागद दडून ठेवलेले आहे. सगळे लाल फितशाहीमध्ये बांधून ठेवलेले आहे. कोणाला फिकीर नाही आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला आमची मागणी आहे की आम्हाला तात्काळ मुलगी कुठे आहे, काय आहे, ती मुलगी आम्हाला आमची परत पाहिजे. आणि जो आरोपी आहे ज्यांनी तिला पळवून नेलेला आहे त्या आरोपीला देखील त्यांनी आजच्या आज पकडून आणलं पाहिजे, ही मागणी आहे. आणि म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कबूल केला की आम्ही ठाण्यामध्ये येतो. त्याच्यामुळे आम्ही इथे ठिय्या देऊन बसलो. आता वरिष्ठ पोलीस अधिकारी इथे पोहोचत आहेत. पुढचा संवाद आम्ही त्यांच्याशी करणार आहोत. अनिरुद्ध उगले, झुमान न्यूज, अमरावती. तिवसा येथील शेतकऱ्यांना सिंचनाखाली जोपर्यंत पाणी मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार प्रहारचे संजय देशमुख व शेतकऱ्यांनी केला आहे. या मुक्काम आंदोलनात अधिकाऱ्यांच्या समक्षच अनेक समस्यांचा पाढा वाचला, ज्यामुळे या आंदोलनाचा मुक्काम वाढला आहे. गुरुगुंजातील दास टेकडी परिसरातील उपसा सिंचनच्या प्रकल्पस्थळी प्रहारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या या आंदोलनाचा 4th दिवस असून सदर आंदोलनादरम्यान जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली आहे, समस्या जाणून घेतल्या व सदर आंदोलन थांबवण्याची विनंती केली आहे. परंतु पाण्याला घेऊन उद्भवलेल्या समस्या अधिकाऱ्यांपुढे मांडून जलसिंचन योजनेच्या ढिसाळ कामकाजावर यावेळी शेतकऱ्यांनी रोष व्यक्त करत उपसा सिंचन योजनेचे पाणी शेतीला येईपर्यंत आंदोलन सुरूच राहण्याची भूमिका यावेळी आंदोलन करताना घेतली आहे. गुरुकुंज उपसा जलसिंचन अंतर्गत मोजरी परिसरामध्ये शेतकऱ्यांना पाण्याची अडचण जात आहे आणि पाटबंधारे विभागाने आम्हाला पाणी देतो म्हणून जाहीर केलं. 2003 पासून आम्ही या प्रतीक्षेत आहोत की आम्हाला पाणी कधी मिळेल कधी नाही. परंतु 2022 जरी निघालं तरी पाणी मिळण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे आम्ही पाटबंधारे विभागाला इशारा करतो की आमचं मुक्काम आंदोलन जास्त लांबू नका. जर जास्त आमच्या याचा अंत पाहाल तर आम्ही आपल्या ऑफिसमध्ये घुसूनही आंदोलन करू शकतो याची आपण दक्षता घ्यावी. खरं तर गुरुकुंज उपसा जलसिंचन योजना मंजूर व्हावी याकरता तालुक्यातील अनेक लोकप्रतिनिधींनी शर्थीचे प्रयत्न केले. गुरुकुंज उपसा जलसिंचन योजना मंजूरही झाली, परंतु शेतकऱ्यांच्या धुऱ्यापर्यंत खरंच पाणी पोचलं का हा प्रश्न मात्र अद्यापही अनुत्तीर्ण आहे. झुमून न्यूजसाठी मी जयंत निखाळे, प्रतिनिधी तिवसा. दिनांक 12 नोव्हेंबर रोजी अकोला जिल्ह्यातील राष्ट्रीय लोक अदालत आयोजन करण्यात आले होते. सदर लोक अदालतमध्ये ई चलन दंड प्रलंबित असलेल्या 1,48,766 वाहनधारकांना लोक अदालतमध्ये हजर राहण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखा अकोला यांच्यामार्फत नोटीस दाखल करण्यात आली होती. सदर लोक अदालतमध्ये 1,094 प्रलंबित केसेस निकाली काढण्यात आले. 1,094 प्रलंबित केसेस निकाली काढण्यात आले असून 35,43,000 रुपये दंड रक्कम शासन जमा करण्यात आली आहे. तसेच दिनांक 8 नोव्हेंबर रोजी बोरगाव मंजू येथे आयोजित नागरिकांचे सशक्तीकरण या महाशिबिरामध्ये अकोला पोलीस दल मार्फत शहर वाहतूक नियंत्रण शाखेद्वारे वाहतूक नियंत्रण बाबत नागरिकांची जनजागृती करण्यात आली होती. सदर विशेष कामगिरी बाबत अकोला पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक घुगे मोनिका राऊत, अप्पर पोलीस अधीक्षक अकोला सुभाष दुधगावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अकोला विलास पाटील, पोलीस निरीक्षक शहर वाहतूक नियंत्रण शाखा अकोला यांच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अकोला मार्फत प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आलाय. धनराज सपकाळ, झुमा न्यूज, अकोला. अकोला जिल्ह्यातील रस्ता वाहतूक अपघाताविषयी जनजागृती रस्ता वाहतूक सुरक्षेअंतर्गत चालकांना मार्गदर्शन करण्यात आलंय. रस्ता वाहतूक सुरक्षा अंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय अकोला आणि वाहतूक पोलिसांनी विद्यार्थी यांची रॅली काढून सूचनापत्र वाटप करून विद्यार्थी व चालकांना मार्गदर्शन केलंय. दिनांक 20 नोव्हेंबर रोजी रस्ते वाहतूक बळींचा जागतिक स्मृती दिनानिमित्त वाहतूक अपघात होऊ नये, कोणाचीही प्राणहानी होऊ नये याकरिता वाहतूक नियमांचे पालन करावे, वाहन हळू चालवू नये, मद्यपान करून वाहन चालवू नये
याबाबत चालकांना पॅम्पलेट वाटप करून मार्गदर्शन करण्यात आले. शाळेतील 500 विद्यार्थी व पालक यांनी सदर रॅली पदयात्रेमध्ये सहभाग घेतला. तुकाराम चौकातून रॅली सुरुवात होऊन कौलखेड मार्गे RTO कार्यालय येथे संपवण्यात आली. येथे सर्वांना रस्ता सुरक्षा प्रतिज्ञा देण्यात आले. तसेच रस्ता अपघातात जे इसम मृत्युमुखी पडले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. धनराज सपकाळ, सुमन न्यूज, अकोला. जालना तालुक्यातील बार्शी उमरत येथून तालुका जालना पोलिसांनी 23 लाख रुपयांची गांजाची झाडे जप्त केली आहेत. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुका पोलिसांना बार्शी उमरत येथे कापसाच्या शेतात गांजाची लागवड होताना दिसली आहे. या माहितीमार्फत तालुका जालना पोलिसांनी सापळा रचत बार्शी उमर येथील पालवे यांच्या गट क्रमांक 124 मधील शिवारातून कापसाच्या शेतीत गांजाची शेती सुरू असल्याचं आढळून आलंय. तालुका जालना पोलिसांनी पंचना समक्ष 23 लाख रुपयांचा गांजा यावेळी जप्त केलाय. या कारवाईमध्ये तालुका पोलिसांनी एका आरोपीला अटक देखील केली आहे. आजची जी रेड झालेली आहे त्यामध्ये या जिल्ह्याचे आदरणीय SP माननीय श्री शिंदे साहेब, त्यानंतर या डिव्हिजनचे SDPO राजगुरू साहेब यांनी या रेड कामी आम्हाला बहुमोल असं मार्गदर्शन दिलं आणि आम्हाला जी गोपनीय माहिती मिळाली होती त्या माहितीच्या आधारावर माझा पूर्ण स्टाफ, माझे जे अधिकारी आहेत ते API वडते साहेब, API खाडे साहेब, PSI राठोड, PSI वनवे आणि पूर्ण स्टाफ जो आहे आणि यामध्ये दो सरकारी पंच, नायब तहसीलदार, कृषी अधिकारी ह्या सगळ्यांची टीम तिथे गेली आणि त्याची पाहणी केली. पाहणी केल्याच्यानंतर ते गांज्याचेच झाडं आहेत याची खात्री केल्याच्यानंतर ते एकंदरीत सर्व टोटल जी झाडं आहेत ते 21 झाडं होती आणि त्याचं वजन केलं ते 115 किलो भरलेलं आहे आणि त्याची आज बाजार मूल्य त्याचं 23 लाख आहे. आणि या पद्धतीने ही यशस्वी रेड झालेली आहे, ही सर्वांच्या सहकार्यातून झालेली आहे. आणि त्यामध्ये जो आरोपी आहे जयाजी पालवे म्हणून त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे, त्याला अटक केलेली आहे. परभणी येथील पाथरी रोड वरील लक्ष्मी नगरी येथील मैदानात रेवाल चाल या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या रेवाल चाल घोड्याच्या स्पर्धेत गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या ठिकाणाहून घोडे मालकांनी आपल्या घोड्यांना स्पर्धेत उतरवले होते. झालेल्या या स्पर्धेत रेवाल चाल या स्पर्धेत जवळपास 50 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत विजेत्यांना रोख रक्कम, ट्रॉफी व चांदीचे मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेत अंतिम फेरीत पहिला क्रमांक मिळवलेला परळी वैजनाथ येथील गणेश देशमुख यांच्या घोड्यास मिळाला आहे 51,000 रोख रक्कम, त्याचबरोबर ट्रॉफी व चांदीचे 500 ग्रॅम वजनाचे पदक शेख अबुबकर भाईजान यांच्या हस्ते देण्यात आले. दुसरे पारितोषिक गुजरातच्या सतीश पटेल यांच्या घोड्याने पटकवले आहे. त्यांना 31,000 रोख रक्कम व 300 ग्रॅम चांदीचे पदक सय्यद खादर यांच्या हस्ते देण्यात आले. तर तृतीय पारितोषिक लातूर येथील अली फाउंडेशन यांनी 21,000 रोख रक्कम व 200 ग्रॅम चांदीचे पदक सय्यद इकबाल यांच्या हस्ते देण्यात आले. रेवाल चाल घोड्यांच्या स्पर्धा यशस्वीतेसाठी अब्दुल रज्जाक, सय्यद अब्दुल हाशमी, हाजी शोएब, अब्दुल रौफ, सय्यद इकबाल, उबेद चाऊस आदींनी परिश्रम घेतले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून परभणी विधानसभाचे आमदार राहुल पाटील, डॉक्टर टाकळकर, शेखी अबुबकर, प्रेमचंद सोनी, तेहसीन अहमद खान, ॲडव्होकेट अशोक सोनी सय्यद, अब्दुल खादर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी यावेळी केली होती. और यहाँ पे दूसरे नंबर पे आया हुआ है. यहाँ आयोजन बहुत बढ़िया है, रेस बढ़िया हुई. इसके पहले कहाँ से? सूरत में 3 बार जीता हुआ है, हथुरान है, वहाँ पे जीता हुआ. कितने नंबर से? 3 बार जीता हुआ. आपका फॉर्म का नाम? अभी 30 महीने का बच्चा है. वी स्टार्ट पंप. ओके. सय्यद खिजर, झुमन न्यूज, परभणी.
जगात जर्मनी आणि भारतात परभणी देशामध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर धर्मांतरण तसेच लव जिहाद सारख्या षडयंत्रांना आळा घालण्यासाठी कठोर कायदा बनवावा लागेल. या प्रमुख मागणीसाठी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास अभिवादन समितीच्या वतीने रविवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या हिंदू धर्मरक्षण मूकमोर्चात हजारोंच्या संख्येने हिंदू बांधव सहभागी झाले होते. सकाळी 11 वाजता शनिवार बाजार येथून मोर्चात सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, नारायण चाळ, विसावा कॉर्नर मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील मैदानावर हा मोर्चा पोहोचला होता. मोर्चामध्ये प्रचंड संख्येने हिंदू बांधव सहभागी झाले होते. महिला व युवतींची देखील लक्षणीय अशी उपस्थिती होती. मोर्चाच्या समारोपानंतर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास अभिवादन समितीच्या वतीने व समस्त हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात आले. पूर्ण देशामध्ये लव जिहाद विरोधी कायदा बनवून यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतूद करण्यात यावी. सर्व प्रकरणे हाताळण्याकरिता स्पेशल कोर्टाची नियुक्ती करण्यात यावी. कोणत्याही प्रकारची प्रलोभने, धमकावणे, फसवणूक इत्यादी प्रकारे सुरू असलेले धर्मांतरण रोखण्याकरिता कायदा व गोवंश हत्या कायदा लवकरात लवकर अंमलात आणावा. असे बेकायदेशीर धर्मांतरण करण्यावर बंदी आणावी. त्याचप्रमाणे संपूर्ण देशामध्ये गोवंश हत्याबंदी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होण्याकरिता स्वतंत्र विभाग स्थापन करून त्यांच्यामार्फत सदर कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी. दिल्ली येथील श्रद्धा वलकर हिचा आफताब पुनावाला याने केलेल्या निघृण हत्येचा खटला जलद गतीने न्यायालयात चालवून सदर विकृत क्रूर कर्म्यास फाशी द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. गणेश सवने, झुमा न्यूज, सेलू. सेलू येथे दिनांक 19 नोव्हेंबर शनिवार रोजी शहरातील श्रीराम प्रतिष्ठान संचलित ज्ञानतीर्थ विद्यालयास येथील व्यक्ती भेट उपक्रमास शहरातील सामाजिक कार्यकर्ते आपला माणूस म्हणून परिचित असलेले फळ व भाजी विक्रीचा व्यवसाय करत सामाजिक उपक्रम राबवून गोरगरीब जनतेची सेवा करणारे सुनील गायकवाड यांनी व्यक्ती भेट उपक्रमास उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या विचार मंचावर व्यक्ती भेट उपक्रमाचे मुख्य मार्गदर्शक सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, मुख्याध्यापिका शालिनी शेळके तर माध्यमिक विभागाचे करणसिंग चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. सुनील गायकवाड हे भाजी व फळाचे व्यवसाय करत सामाजिक उपक्रम राबवून शहरात त्यांनी आपला माणूस म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. व्यक्तिभेट उपक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलावले होते. यावेळी सुनील गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज, आई तुळजाभवानी, आई वडील यांचा आशीर्वाद व सामाजिक क्षेत्रातील प्रेरणास्थान कैलासवासी दत्तात्रय हेलसकर यांना स्मरून आपले विचार मांडले. ते म्हणाले की या उपक्रमास शहरातील डॉक्टर, वकील, इंजिनियर, माजी सैनिक, राजकीय मंडळी आदींनी भेटी दिल्या, परंतु फळ व भाजी विकणाऱ्या व्यक्ती मी एकटाच असेल. माणसाला मोठे व्हायचे असेल तर मनात जिद्द लागते, जिद्दीबरोबर अभ्यासही लागतो आणि अभ्यास सोबत पैसाही लागतो. इतकेच काय तर पैसा असूनही चालत नाही तर त्याला सहनशक्ती सुद्धा लागते. ही सहनशक्ती मला शहरातील दानशूर व प्रतिष्ठित नागरिक यांच्या सहकार्यातून मिळते. म्हणून माझी ओळख आपला माणूस म्हणून आहे. कष्ट, प्रामाणिकपणा हेच खरे भांडवल. आपण सचोटीने समाजसेवा केली तर आपल्याला कोणत्याच गोष्टीत दुःख जाणवत नाही. यावेळी कोरोना काळात केलेली जनसेवा, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, महिला दिनानिमित्त सत्कार तसेच आजपर्यंत त्यांनी राबवलेल्या वेगवेगळ्या उपक्रमाची माहिती आपल्या भाषणात सांगितली. तसेच आपण देशप्रेम, राष्ट्रप्रेम, वाई वडील, गुरुजन तसेच आपल्याला जीवनात प्रेरणा देणाऱ्या प्रत्येक मार्गदर्शक व्यक्तीचा सन्मान केला पाहिजे असे सुनील गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका शालिनी शेळके याप्रसंगी म्हणाल्या की या उपक्रमास आमच्या महाविद्यालयात सर्वप्रथमच आपला माणूस सुनील गायकवाड, जे सर्वसामान्य व्यक्तिमत्व असताना व आपला व्यवसाय सामान्य तसेच उत्पन्न साधारण असूनही मदतीची भावना बाळगतात. मनात जिद्द आणि चिकाटी असेल तर माणसाला मोठे यश येण्यास वेळ लागत नाही. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सतीश बरसाले यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास भरघोस उपस्थिती प्रेक्षकांची लाभली. गणेश सवने, झुमा न्यूज, सेलू. बुलेटिनच्या शेवटी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. पाणी साठवण तलाव पडलाय कोरडा. पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा. मुस्लिम समाजामध्ये धर्मांतर कर अन्यथा जीवे मारले जाईल अशी धमकी. अमरावती येथील बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये भाजपचा ठिय्या आंदोलन.
प्रहारच्या आंदोलनाचा मुक्काम वाढला, सलग चौथ्या दिवशी सुद्धा सुरू। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पात्रा झूम ऑन न्यूज चॅनल मराठी। धन्यवाद। झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी।